नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. या चॅनलच्या माध्यमातून मी शिल्पा देवदत्त जोशी महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या इयत्ता 10वीत शिकणाऱ्या सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी या विषयाचे मार्गदर्शन करणार आहे. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. मागील भागामध्ये आपण अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा धडा शिकलो. या भागामध्ये त्या धड्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं आणि इंग्लिश वर्कशॉप यावरती मी मार्गदर्शन करणार आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला धडा समजला असेल अशी मी आशा करते. धड्याच्या बाजूला जे प्रश्न दिले आहेत ते प्रश्न आणि त्याची उत्तरं बघूया. व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर? लेखकाचे बाबा काय करायचे किंवा त्यांचा व्यवसाय कोणता होता? रायटर्स फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. डिस्क्राइब द कॅम्पस व्हेअर द रायटर्स फॅमिली लिव्ड. लेखक आणि त्याचं कुटुंब जिथे राहायचं त्याचं वर्णन करा. द ऑफिस ऑफ द कंपनी वर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इन साइड अ लार्ज कॅम्पस. द रायटर्स हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ देअर गार्डन. द कंपाउंड वॉज लक्झुरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स, होस्ट ऑफ टॉल मेजेस्टिक ट्रीज. द सीझनल वेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ द हाऊस होल्ड्स अँड द मॅग्निफिशियंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड द स्क्विरल्स अँड मेनी स्पीसीज ऑफ बर्ड्स. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इव्हन मेड देअर डेन इन अन अश्वथा ट्री नियर बाय. How did the family relax after lunch? After a hearty lunch, the writer's parents and his younger sisters lay down for an afternoon nap. What wicked custom is practiced by animals who live in groups? जमावामध्ये राहणाऱ्या प्राण्यांमध्ये कोणती प्रथा प्रचलित आहे? The terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. Page number 10. What attempts helped the baby langur to revive? लेखकाने कोणते प्रयत्न केले म्हणून त्या बाळाला पुनरुज्जीवन मिळालं? Splashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts he sat up. The writer offered him a peeled banana which he accepted with his unsteady hands and began to take hesitant bites. These attempts of the writer helped the baby langur to revive. When did the baby langur finally find comfort? त्या बाळाला खरं समाधान कधी मिळालं? The mother langur gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. The baby found great solace in her caring arms. Page number 11. What truth about animal-human relationship does this incident reveal to the narrator? जनावर आणि माणसामध्ये असलेल्या कोणत्या नात्याचा उलगडा लेखकाला झाला? The brief meeting with the mother and the baby langur convinced the writer that interspecies communication and mutual trust is indeed a reality and should anyone strike the right chord, the relationship hums into action. What did the mother seem to convey to the narrator? त्या बाळाच्या आईला त्या लेखकाला नेमकं काय सांगायचं होतं? The mother langur showed the writer that food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust. English workshop सुरू करण्या अगोदर एक छानसं वाक्य आठवलं ते तुम्हाला सांगते. A mother carries a child for 9 months in her womb, 3 years in her arms, and forever in her heart. सुरुवात करूया इंग्लिश वर्कशॉपला. इंग्लिश वर्कशॉपमधला पहिला प्रश्न. स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री
with the following statements. Justify your choice with proper reasons. खाली काही वाक्य दिली आहेत, त्या वाक्यांशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात ते सांगायचंय, आणि जर तुम्ही सहमत असाल किंवा असहमत असाल तर त्याची कारण देखील स्पष्ट करायची आहेत. ए, द कंपाउंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन नेचर्स बाउंटी. लेखक जिथे राहत होते ती जागा निसर्गाने संपन्न अशी होती. याचं उत्तर आहे ऍग्री. आणि हे जेव्हा आपण ऍग्री म्हणतोय तेव्हा त्याचा प्रूफ आपल्याला मिळतो धड्याच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये. हॉलिडेज प्रोव्हाइड अस एन अपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. सुट्टीमध्ये आपल्याला वेगवेगळी मासिकं आणि वेगवेगळी गोष्टीची पुस्तकं वाचण्याची एक संधी मिळते. याचं उत्तर देखील आहे ऍग्री. आणि याचा आपल्याला प्रूफ मिळतो या वाक्याबरोबर देखील आपण सहमत आहोत. वी ऍग्री विथ द स्टेटमेंट. आणि याचं उत्तर आपल्याला मिळतं धड्याच्या सेकंड पॅरेग्राफमध्ये. सी, द नॅरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. त्या बाळाला वाचून लेखकाने चूक केली असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थातच याचं उत्तर आहे डिसॅग्री. आणि आपल्याला याचे अनेक प्रूफ्स संबंध धड्यामध्ये मिळू शकतात. ॲनिमल्स कॅनॉट कन्व्हे इमोशन्स. प्राण्यांना त्या भावना व्यक्त करता येत नाहीत. अर्थातच याचं उत्तर आहे डिसॲग्री. आणि याचं उत्तर आपल्याला भेटतं पेज नंबर 11 फर्स्ट पॅरेग्राफमध्ये. ई, द नॅरेटर वॉज 55 ओल्ड व्हेन दिस इन्सिडेंट अकर्ड. जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा लेखकाचं वय साधारण 55 इतकं होतं. याच्याबरोबर देखील आपण असहमत आहोत. याचा अर्थ आहे डिसॅग्री. आणि याचं उत्तर आपल्याला सापडतं धड्याच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये. आणि तिथं असं आपल्याला समजतं की जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा त्या लेखकांचं वय अवघं 15. सेकंड ॲक्टिव्हिटी, मॅच द फ्रेजेस गिवन इन ग्रुप ए विथ देअर मीनिंग्स इन ग्रुप बी. ग्रुप ए, टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ. ॲन्सर इज 6, टू बी अन एसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट. बी, टू बी एनग्रॉस्ड इन. 5, टू बी कम्प्लीटली ऑक्युपाइड इन. सी, टू टेक नोटिस ऑफ. 1, टू ऑब्झर्व अँड गिव अटेन्शन. डी, टू फिगर आउट. 2, टू बी एबल टू सॉल्व अ प्रॉब्लेम. टू पॉन्डर ओव्हर. 4, टू थिंक अबाउट सीरियसली. एफ, टू बी ओव्हरव्हेल्म्ड बाय. 7, to be affected emotionally in a powerful way. G, in a flash. 8, very quickly. H, to find solace. 3, to find comfort and peace. Question number 3, write in your own words. A, why did the narrator ignore the barking of the dogs? The narrator heard a group of street dogs barking furiously in the distance. He chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. B, why did the mother langur make no effort to grab her baby from the coop? The writer had an uncanny feeling of being watched. The writer turned away from the coop and looked up. There sat the mother langur on their kitchen roof, watching every move the writer made. She simply sat there quietly as if convinced that no harm was being done to her child. Therefore, she made no attempts or no efforts to grab the baby from. Activity 4. Read the text carefully and arrange the occurrence of happening in the text in a sequential order. विद्यार्थ्यांनी धडा लक्षपूर्वक वाचायचा आहे आणि इथं जी 13 वाक्य दिलेली आहेत ती 13 वाक्य धड्यामध्ये कोणत्या क्रमाने आढळतात तो क्रम योग्य पद्धतीनं लावायचा आहे. इथे मात्र मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगणार आहे. लक्ष द्या. आय टुक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. याचा क्रम आहे 8. आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. याचा क्रम आहे 11. 3. आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोझर. याचा क्रम आहे 3.
4. I recall the terrible custom in the animal clan. याचा क्रम आहे 5. I became deeply absorbed in the book. याचा क्रम आहे 2 or 2. 6. I engrossed in various magazines and storybooks. याचा क्रम आहे 1. 7. I offered him a peeled banana. याचा क्रम आहे 9. 8. I still fondly remember that encounter. याचा क्रम आहे 13. 9. I gathered a stout stick and then started throwing stones. याचा क्रम आहे 6. I saw something horrible. याचा क्रम आहे 4. 11. I was assured that food was not only the means of communication. याचा क्रम आहे 12. 12वा प्रश्न. I managed to catch hold of the baby langur's tail. याचा क्रम आहे 7. शेवटचं वाक्य. I allowed the mother access to her baby. याचा क्रम आहे 10 और 10. Question number 5. Discuss the following and write about it in your own words in 5 to 6 lines. खरं तर ही स्टुडंट्स ऍक्टिव्हिटी आहे, पण तरी देखील याची उत्तरं कशी लिहायची याची थोडीफार कल्पना मी तुम्हाला देते. A. What would you do if you found an injured bird while returning from your school? याचं उत्तर असं असू शकतं. If I would find an injured bird while returning from school, I would first take it in my hands and then take it to a secured place. I would then examine what has exactly happened. I would take home if necessary and give first aid. I would also give it water to drink and food to eat. Once the bird will be fine, I will let it back to its surroundings. B. What opinion do you form about the narrator from the story? The narrator of the story is a helpful and caring person. He has a good presence of mind and has a good decision-making capacity too. He exactly knew what could be done to save the langur. The narrator can also understand the feelings of animals. Sahava Prashna. Complete the following and write a paragraph on each of the following activities. मी पॉइंट सांगेन आणि याच्यावरती जो पॅरेग्राफ तयार करायचा आहे तो मुलांनी स्वतः मनानी त्या पॉइंट्सचा उपयोग करून तयार करायचा आहे. मदर चाइल्ड रिलेशनशिप, लव अँड अफेक्शन, सॅक्रिफाईस, अंडरस्टँडिंग, केअर, फ्रेंडशिप, रिस्पेक्ट, अटॅचमेंट अँड अ बॉन्ड ऑफ ट्रस्ट. इंज्युअर्ड ॲनिमल, हाऊ विल यू हेल्प? Check the injuries. Give it a good shelter. Apply first aid. Provide water, food. Put at a secured place. Take proper care. Leave it back in the environment. 7th activity. Work in pairs and make as many words as you can using the letters given in the word encounter. या प्रकारचा प्रश्न मुलांनो तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन 1A लँग्वेज स्टडी याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. त्याने 3 उदाहरणं देखील दिलेली आहेत. प्रश्न खूप सोपा आहे, मुलांनी मनाने सोडवायचा आहे. 8th क्वेश्चन. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रॉव्हर्ब इन इंग्लिश. या प्रकारचा प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये शेवटचा प्रश्न असतो. 1. जनसेवा हीच खरी ईश सेवा. उत्तर आहे, Service to man is true service to God. 2. पेरावे तसे उगवते. उत्तर आहे, So you sow, so shall you reap. Activity number 9. Write a paragraph and give an appropriate title to it. Use the following points. ही खरं तर स्टुडंट्स ॲक्टिव्हिटी आहे. इथं खात्याने काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांचा उपयोग करून तुम्हाला एक परिच्छेद तयार करायचा आहे आणि त्या परिच्छेदाला एक छानसं शीर्षक देखील द्यायचं आहे. 10A. कम्प्लीट द रिमेनिंग ब्लॉक्स डिटरमायनिंग द टाईप्स ऑफ न्यूज.
टाइप्स ऑफ न्यूज त्यांनी दिलेला आहे, बिझनेस आणि स्पोर्ट्स, या व्यतिरिक्त एंटरटेनमेंट ज्याला आपण पेज 3 असं देखील म्हणतो, करंट अफेअर्स, पेड न्यूज, टाइम, पॉलिटिक्स, मनी मॅटर्स, ॲस्ट्रॉनॉमी, वेदर फोरकास्ट, इन्व्हेन्शन्स अँड डिस्कवरीज, एज्युकेशन, नॉलेज, बर्थ अँड डेथ, इंटरनॅशनल न्यूज, हिस्टॉरिकल न्यूज, रिलिजियस न्यूज अँड न्यूज रिलेटेड टू ॲग्रिकल्चर. रायटिंग स्किल्स या विभागामध्ये रिपोर्ट रायटिंग किंवा न्यूज रिपोर्ट अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं, ती बातमी कशी तयार करायची, याबद्दल काही टिप्स त्यांनी इथं दिलेल्या आहेत, त्या मी वाचून दाखवते. ए, हेडलाईन म्हणजेच टायटल, धिस शुड बी रिटन ॲट द सेंटर अँड इन कॅपिटल लेटर्स ऑर ॲटलीस्ट फर्स्ट अल्फाबेट शुड बी कॅपिटल. डेटलाईन, डे, डेट, प्लेस, रिसोर्स, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवसाची तारीख लिहिणं खूप महत्त्वाचं असतं. रिसोर्स म्हणजे काय, तर ही बातमी आपल्याला कुठून मिळाली. आता इथं तुमच्या एक लक्षात आलं असेल की इथं कुठंही त्यांनी इयर मेन्शन केलेलं नाही आहे. का, तर आपण जेव्हा बातमी तयार करतो तेव्हा वर्ष लिहायची गरज नसते. सी, इंट्रो कव्हरिंग मॅक्झिमम WH क्वेश्चन्स, म्हणजे घटना कधी घडली, का घडली, कशामुळे घडली, त्याच्यामागचा हेतू काय होता, वगैरे वगैरे गोष्टी. डी आहे शॉर्ट कंटिन्युईंग पॅरेग्राफ्स, बातमी लिहिताना शक्यतो छोटे छोटे 2-3 पॅरेग्राफ बनवायचे असतात, आणि सर्वात शेवटी असतं कन्क्लुजन. क्वेश्चन 10B, रीड द फॉलोइंग हेडलाईन्स अँड राईट द डेटलाईन, इंट्रो अँड अ शॉर्ट कंटिन्युईंग पॅरेग्राफ. प्रश्न क्रमांक 10B त्यांनी 2 ठळक बातम्या दिल्या आहेत किंवा 2 शीर्षकं दिली आहेत, आणि त्या शीर्षकावरून तुम्हाला बातमी तयार करायची आहे. क्वेश्चन 10C, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड राईट अ न्यूज रिपोर्ट फॉलोइंग द स्टेप्स ॲज गिवन. इथं आणखीन एक त्यांनी शीर्षक दिलं आहे, आणि त्या शीर्षकावरून खाली काही पॉईंट्स दिलेले आहेत, त्याच्या पुढे लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत, त्या लाईन्समध्ये तुम्ही फिल इन द ब्लँकसारखं हा रिपोर्ट तयार करायचा आहे. आणि इथं त्यांनी ब्रॅकेटमध्ये काही सूचना देखील दिलेल्या आहेत. या दोन्हीही ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या, बी आणि सी, या दोन्हीही स्टुडंट्स ॲक्टिव्हिटीज होत्या. त्यांनी प्रयत्न करून बघावा, लिखाण किती सोपं आहे हे खूप छान पद्धतीनं त्यांनी पुस्तकामध्ये शिकवलं आहे, आणि मुलांना नक्की प्रयत्न केल्यानंतर लिहिता येतं. लँग्वेज स्टडी 1, प्रेझेंट पार्टिसिपल, द फॉर्म ऑफ अ वर्ब एंडिंग इन ING, ING ने एंड होणारा म्हणजे संपणारा वर्ब, किंवा असा वर्ब ज्याच्या शेवटी आपण ING लावतो त्याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल. विच इज यूज्ड इन फॉर्मिंग कंटिन्युअस टेन्स, फॉर एक्झाम्पल ही इज सिटिंग हिअर, SIT सिट हा मूळ शब्द आहे आणि त्याला आपण ING लावलं आहे, नवीन शब्द तयार झाला आहे सिटिंग. सिटिंग हा प्रेझेंट पार्टिसिपल आहे. आणि नाव फाइंड आउट ING फॉर्म्स फ्रॉम द स्टोरी अँड क्लासिफाय देम इन टू द फॉलोइंग टेबल. इथं त्यांनी 2 तक्ते दिलेले आहेत, प्रत्येकामध्ये एक एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, आणखीन एक एक उदाहरण मी सांगणार आहे, आणि मुलांनी जर टेक्स्ट शांतपणे आणि लक्षपूर्वक वाचलं तर त्यांना अनेक एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये सापडतील. ते एक्झाम्पल्स शोधून त्यांनी ह्या दोन्ही तक्त्यामध्ये ते भरायचे आहेत. प्रेझेंट पार्टिसिपल, ट्विंकलिंग आईज, तसंच मू रोडिंग लंगूर, यूज इन द कंटिन्युअस टेन्स, स्टार्टेड ट्रेम्बलिंग, तसंच वॉज ऊझिंग. सेकंड क्वेश्चन, स्पॉट द एरर अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस, खाली दिलेल्या वाक्यामध्ये चूक आहे आणि ती चूक शोधायची आहे, ती चूक दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. माय ग्रँड पॅरेंट्स लेड डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप, एरर आहे अन आफ्टरनून नॅप, एरर आहे लेड या ठिकाणी, तिथं खरं तर असायला हवं ले, वाक्य तयार होतं. माय ग्रँड पॅरेंट्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. बी, अ स्ट्रेंजर वर नॉकिंग ॲट अवर डोर, मिस्टेक आहे वर व्हर्बच्या ठिकाणी, अ स्ट्रेंजर हा आहे सिंग्युलर नाऊन, आणि सिंग्युलर नाऊन बरोबर आपण सिंग्युलर व्हर्ब वापरत असतो,
जो असला पाहिजे वॉज. उत्तर असेल अ स्ट्रेंजर वॉज नॉकिंग ॲट अवर डोर. सी माय सिस्टर अँड आय शेअर्स अ स्टडी रूम. मिस्टेक आहे शेअर्स या ठिकाणी. जेव्हा माय सिस्टर अँड आय असं आपण म्हणतो त्यावेळेला ते प्ल्युरल होतं. जेव्हा जेव्हा सब्जेक्ट प्ल्युरल असतो तेव्हा त्याच्याबरोबर बेस फॉर्म ऑफ वर्ब यूज करायचा असतो, जो इथं असला पाहिजे शेअर. उत्तर असं असेल माय सिस्टर अँड आय शेअर अ स्टडी रूम. डी वन ऑफ माय फ्रेंड इज लिविंग स्कूल. इथं मिस्टेक केली आहे फ्रेंड या ठिकाणी. जेव्हा वन ऑफ माय असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला खरं तर प्ल्युरल वापरायला हवं, जसं की वन ऑफ माय इज लिविंग स्कूल. ई अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वर फ्लाइंग ओव्हर हेड. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स हे आहे कलेक्टिव्ह नाउन आणि हे टुगेदर इज कन्सिडर्ड अ सिंग्युलर किंवा एकवचनी समजलं जातं. म्हणून अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वॉज फ्लाइंग ओव्हर हेड असं असायला हवं. थ्री रिराईट द सेंटेन्सेस ॲज पर इन्स्ट्रक्शन्स गिवन अलॉंग विथ. ए आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. आय सब्जेक्ट टूक व्हर्ब सिम्पल पास्टमध्ये आहे. आपल्याला काय करायचं आहे, रिराईट द सेंटेन्स इन पास्ट परफेक्ट टेन्स. आपल्याला दिलेलं वाक्य हे पास्ट परफेक्टमध्ये लिहायचं आहे, त्यासाठी हॅड प्लस व्ही थ्री अशी व्हर्बची रचना असते. तर उत्तर असेल आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. बी ही सिम्पली सॅट देअर क्वायटली. रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. या वाक्यामध्ये शी हा सब्जेक्ट आहे, सिम्पली हा ॲडव्हर्ब आहे आणि त्याच्यानंतर व्हर्ब आहे सॅट. दिलेलं वाक्य आहे सिम्पल पास्टमध्ये, आपल्याला कन्व्हर्ट करायचं प्रेझेंट कंटिन्युअस. याचा अर्थ जी व्हर्बची रचना हवी ती असायला हवी की इज ऑर ॲम ऑर आर प्लस आय एन जी. आता इथं शी म्हणल्यामुळं हे आहे सिंग्युलर, म्हणून आपल्याला घ्यायचं आहे इज प्लस आय एन जी व्हर्ब. आता इथं सिम्पली हा ॲडव्हर्ब आहे. आता हा ॲडव्हर्ब जेव्हा आपण या चेंज केलेल्या वाक्यरचनेमध्ये प्लेस करू त्यावेळेला तो त्या व्हर्बल फ्रेज म्हणजे इज ॲम आर प्लस आय एन जी च्या मध्ये येईल. वाक्य असं तयार होणार आहे शी इज सिम्पली सिटिंग देअर क्वायटली. सी द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. रिराईट द सेंटेन्स इन सिम्पल पास्ट टेन्स. द मदर लंगूर हे सब्जेक्ट आहे, लुक्ड हा व्हर्ब आहे. दिलेलं वाक्य हे सिम्पल पास्टमध्ये आहे, आपल्याला चेंज करायचं आहे सिम्पल प्रेझेंटमध्ये. याचाच अर्थ आपल्याला बेस फॉर्म ऑफ ज्याला आपण व्ही वन म्हणतो, पण इथं दिलेला जो सब्जेक्ट आहे तो सिंग्युलर आहे त्यामुळं वाक्यरचना अशी असेल द मदर लंगूर लुक्स स्ट्रेट इन टू माय आईज. डी शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. लंगूर रिराईट द सेंटेन्स इन सिम्पल फ्युचर टेन्स. दिलेलं जे वाक्य आहे ते आहे सिम्पल पास्टमध्ये आणि आपण लिहिणार आहे सिम्पल फ्युचरमध्ये. वाक्यरचना कशी असेल मग, शी विल सर्वे द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनिट 1 मधला दुसरा धडा अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या धड्यावर आधारित जे इंग्लिश वर्कशॉपच्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्या ॲक्टिव्हिटीजवरती मी तुम्हाला गायडन्स केलेलं आहे. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन. आज मी तुम्हाला अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या धड्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं आणि इंग्लिश वर्कशॉप यावरती मार्गदर्शन केलं. पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.